इथे आणखीन स्लोअर ठेवलाय, इथे शफल झाला होता परंतु कोणताही कनेक्शन नाहीये चेंडूवरती। चेंडू मात्र निर्धावालाय, धाव संख्या पोहोचली गेली 23 वरती, जिथं आता विकेट माघारी परतलेत 5। चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतो, अक्षरशः बांधून ठेवलंय एमके 11 मुरगीर या संघातील खेळाडूंना। धाव संख्या 23, 5 विकेट माघारी परतलेत 23 आकड्यावरती। चला स्पीडअप घ्यायचंय मैदानामध्ये, चला पंच वेळोवेळ कॉल देत चला खेळाडूंना। वळूयात मैदानाकडे, जिथं आतापर्यंत 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला। 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय एमके 11 मोरगीर या संघाच्या धाव संख्या 23, 5 विकेटच्या स्वरूपात गोलंदाजी मार्गावरती राज आलाय चौथ्या षटकामध्ये। इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने गेलाय, चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहतोय आपण, टाळ्या वाजतायत कारण टप्पा ज्यावेळी पडल्यानंतर चेंडू डबल वेग घेतोय, म्हणजे गोलंदाजाकडे एक विशिष्ट कला आहे मित्रांनो। आणखीन एकदा इथे हुक केलाय चेंडूला, वन बाउंस चेंडू सीमारेषेच्या पार येतोय दर्जेदार, लालाच्या बॅट मधून आणखीन एक चौकार। आता पहिला चेंडू डॉटबॉल आला होता, त्याच्यानंतर फलंदाज मात्र शांत बसत नाही, फलंदाज आता चौथ्या घेर मध्ये जातोय, हात खोलतोय, चौकार आला या चेंडूवरती, एक डॉटबॉल आला एक चौकार आला या षटकामध्ये। राजकडे वेरिएशन आहे, आता काय ठेवल, कोणता चेंडू खेळवेल फलंदाजाला, कारण आउटफील्ड सजवले आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवले आपण पाहतोय। फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा, या चेंडूवरती काय करेल, इथे वेग ठेवलाय चेंडूला, फक्त दिशा दिली आहे। लखनकडून चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण पाहतोय, वेगाने गेला चेंडूवरती, कलेक्शन चांगलं कलेक्शन केलंय चेंडूमध्ये, फेकी दर्जेदार होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। तर स्ट्राइकिंग एंडवरती आपण फलंदाज जटपयाना पाहतोय आता, तर गोलंदाजी मार्गवरती असलेला गोलंदाज पुनश्च एकदा राईट आर्म राउंड द विकेट। इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र वेगाने निर्धाव होतोय, चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये दाखवलं जात आहे। जिथं ही खेळपट्टी आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये अक्षरशः गोलंदाजांचा कीस काढला जात होता, त्याच खेळपट्टीवरती राज मात्र वेरिएशन ठेवतो चेंडूवरती। इथे आणखीन एक वाईडिश लाईन ठेवण्याचा प्रयत्न परंतु दिशा नाहीये, वाईडिश लाईन ठेवण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता परंतु दिशेच्या थोडासा दूर चेंडू टप्पा पडलेला आहे, स्वेअर मार येते, आणखीन एक धाव इथे कलेक्ट केली जाते विकास सरांच्या माध्यमातून, चांगलं काउंटिंग देखील होत आहे धावसंख्येचं। इथे थ्रो ठेवला, उडवला, भिडवला गगनाला, थेट सीमारेषेच्या पार, बिग 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 षटका। आतापर्यंत या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आला, एक चौकार लालाकडून आपण पाहिला तर एक षटकार जटप्पाकडून पाहिला, यावेळी काय करतोय, यावेळी पुढल्यांदा चेंडू चेंडूला हुक केलाय, चेंडू हवे मध्ये, चेंडूचा झाला लिंबू, 6 धावांसाठी चेंडू होतो फरार। इथे आपण स्क्रीनवरती रिप्ले पाहतोय, टप्पा पडायच्या आतमध्ये चेंडू डायरेक्ट
बैट मध्ये येतोय मिडल ऑन द साउंड बैट पंचिंग ऑन द साउंड आपण पाहतोय मैदान मध्ये जटप पाकडून धावसंख्या 41 वरती पोहोचले तीन षटकानंतर धावसंख्या 23 आकड्यावरती होती या षटकामध्ये मात्र धावसंख्या 18 आलेत धाव संख्या 41 वरती पोहोचले या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू डॉट बॉल आला होता त्याच्यानंतर एक चौकार त्याच्यानंतर एक सिंगल त्याच्यानंतर डॉट बॉल नंतर एक वाइड बॉल आला होता आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले जटप्पाच्या बॅट मधून धावसंख्येचा स्टॉप लावला होता पहिल्या तीन षटकामध्ये या षटकामध्ये मात्र फलंदाज हात खोलतायत फलंदाज आपला घेर बदलतायत रंग बदलतायत रंगाचा बेरंग केला गोलंदाजाचा या चौथ्या षटकामध्ये फौजी आलेत गोलंदाजी मार्कवरती अरविंद दिघे फौजी आलेत गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय परंतु दिशा नाहीये चेंडू मध्ये स्वेअर मार होते पंत वळालेत आणखीन एक धाव कलेक्ट केली जाते विकास सरांकडून चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आठवं स्थान प्राप्त करण्यासाठी इथे एक खोलवर टप्प्यात चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर बिग 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 लालाच्या बॅट मधून षटकार पहिला चेंडू वाईड आला त्याच्यानंतर एक षटकार आलाय लाला स्ट्रायकिंग एंड वरती खेळतोय आयकॉन खेळाडू आहे या वेळेला चेंडूला हुक केला फाइन लेगच्या दिशेला हवेमध्ये ऑन द फायर लाला मधे टाटा बाय बाय बिग 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 षटकार ते आता अडचण निर्माण करतोय लाला त्याचा लाला घेर बदलतोय त्याचा धाव संख्येचा वेग मोडला जातोय धाव संख्या पोहोचली जाते धाव संख्या पोहोचली जाते 54 आकड्यावरती जिथं वाटलं होतं धाव संख्या 50 पर्यंत रोखतायत की काय तीन षटकानंतर धाव संख्या 23 घरामध्ये होती इथे मात्र कोणताही रोखण्याचा प्रयत्न आहे तो गोलंदाजा तो प्रयत्न यशस्वी करून दिला जात नाहीये इथे आणखीन एक अपलातून हवेमध्ये चेंडू सीमा रेषा पार बॅक टू बॅक तिसरा षटकार या षटका दिला आपण पाहतोय लालाच्या बॅट मधून मला आयकॉन म्हणून एमके 11 मोरगीर या संघाकडून कर्णधारांना संधी दिली ती संधी माझ्यासाठी का दिली त्या संधीमध्ये माझं नाव का घेतलं गेलंय हा खेळाडू मैदानामध्ये चमकताना आपण पाहतो घेर बदलतो रंगामध्ये येतो येस लाईनमॅन चला स्पीड अप घ्यायचा मैदानामध्ये सामना थांबला जातो येस थँक्यू लाईनमॅन लगेचच बॉल कलेक्ट करून पाठवलेला आहे मैदानामध्ये दहा चेंडू 31 धावांवरती लाला वैयक्तिक खेळतोय इथे आणखीन एक या षटकातील चौथा बॅक टू बॅक चेंडू हवेमध्ये सहा धावांसाठी आतापर्यंत पहिला चेंडू वाईड आलाय त्याच्यानंतर प्रत्येक चेंडूवरती षटकार आलाय अरविंद दिघे यांना आता विचार करावा लागेल मैदानामध्ये आयकॉन खेळाडू लाला याला आपण पाहतोय विंग गावातून बिलॉंग करताना त्यांना आपण सातत्याने पाहत असतो त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाचं नाव सुद्धा आज उंचावेल असा खेळ मैदानामध्ये दाखवून देत आहेत चार चेंडूवरती सलग चार षटकार आलेत बॅक टू बॅक चार षटकार आलेत चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे या खेळाडूचं मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अरविंद ढिगे येत आहेत स्लोवर ठेवलाय चेंडू इथे मात्र डाऊन द ग्राउंड अलाउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक राज आहे थोडासा फंबलिंग होतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते दुसरीचा प्रयत्न चुकी चेंडूवरती फेके होते प्रयत्न केला जातोय दुसरीचा इथे थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये
थोड़े से एकमेकाला टच होत आहेत, एक ने धाव संख्या पुढे सरकते, दोन धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडस फंबलिंग मैदानामध्ये पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून। पुनश्च एकदा अरविंद दिघे येतात, इथे स्वेअर मारा, आणखीन एक धाव वाढली जाते, धाव संख्या 68 वरती आपण पाहतो। इथे डाउन द ग्राउंड चेंडू अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहे, कलेक्शन केला जातो, चेंडू वेगाने फेकी केला जातो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर एंड वरती क्षेत्ररक्षक जटप आहे, चुकीच्या एंड वरती फेकी होते, वेगाने येतोय आणि धावबाद होतोय, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातो। इथे आय कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन चुकलंय, निश्चितच चुकलं, इथे चुकीला माफी नाहीये मित्रांनो, हे क्रिकेट आहे, एकदा चुकला की पुन्हा संधी मिळते, परंतु एकदा चुकला की या चुकीला माफी नसते, संधी मिळते, चूक पुन्हा सुधारावी लागते, ज्यावेळी आपण पुनश्च एकदा मैदानामध्ये येतात त्यावेळी। धाव संख्या पोहोचली 69 वरती, 6 विकेट माघारी परतलेत, 6वा धक्का येतोय, शेवटच्या चेंडूवरती मात्र जाता जाता शेवट गोड करून गेलेत अरविंद दिघे। तर न्यू बॅटर मैदानामध्ये बंडा येतोय, चला स्पीड अप घ्यायचा सनी कुरुळे। न्यू बॅटर मैदानामध्ये बंडा येतोय, आपण पाहतोय या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च केलेत, आपण पाहिलं 3 षटकानंतर धाव संख्या 23 होती, मात्र या षटकामध्ये फक्त 28 धावा आलेत, या एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 28 धावा, म्हणजे पाहिलं तर 3 षटकामध्ये 23 होते, या षटकामध्ये 28 आलेत, 3 षटकांचा डिफरन्स मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्गवरती राजेंद्र येतोय, महत्वपूर्ण षटक, शेवटचं षटक, लाला आहे स्ट्राइकिंग एंड वरती, इथे लीडिंग एज हवेमध्ये, चेंडू पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने जातो, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू मैदानाची आउटफील्ड थोडीशी स्लो असली तरी ती पार करून चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार। चांगला खेळ मैदानामध्ये लाला करून दाखवतोय, लाला आतापर्यंत 13 चेंडू खेळले, 13 चेंडूमध्ये 42 धाव संख्येवरती खेळतोय, अर्धशतकापासून 8 पासून दूर आहे हा खेळाडू। इथे आणखीन एक हवेमध्ये अपलातून बिग 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 षटकार, धाव संख्या लालाची 48 वरती पोहोचले, आता अर्धशतकापासून फक्त 2 पावलं दूर आहे खेळाडू। या मॅच मध्ये या दिवसातील पहिलं अर्धशतक लालाच्या बॅट मधून पाहायला मिळणार की काय, अशी स्थिती मैदानामध्ये त्याने बनवली आहे। गोलंदाजाला आता विचार करावा लागेल, फलंदाज आक्रमण करतोय, इथे विचार केला राजकडून, वेग ठेवला चेंडूवरती, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र जाता जाता या मातीचा गंध देऊन जातोय, चेंडूची सांगता मात्र निर्धाव होते, चांगली गोलंदाजी आता मैदानामध्ये राज तुम्हाला करावी लागेल, अचूक टप्प्याचा भेदक मारा ठेवला पाहिजे, फलंदाजाचा खेळ ओळखून प्रत्येक चेंडूवरती वेरिएशन असलं पाहिजे मित्रांनो क्रिकेटमध्ये। इथे हुक केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये, या चौकाराबरोबर लालाची बॅट आपण हवेमध्ये उडताना पर्यंत फसेल, परंतु फसलेली मॅच मात्र लालाने हसवली आहे, धाव संख्या 94 वरती पोहोचली।